हा जो गिफ्ट रॅप केल्यासारखा दिसतोय ना, हा माझा नवरा आहे विठ्ठल. ही काय पद्धत झाली? हे चूक आहे. अहो तुम्हाला काही एटिकेट मॅनर्स काही आहेत की नाही? हे चूक आहे. मी बोलते ना, चुकलो. आणि जर तुम्हाला एवढीच मारामारी करायची असेल ना, तुमच्यात एवढी हिम्मत असेल तर तुमच्या नवऱ्याला सैन्यात भरती करा. त्याची काही गरज नाही, सैन्यात भरती करण्याआधी त्याला शहीद करण्यात आलंय. बघा काय सेम टू सेम माझ्यासारखे दिसत आहे. नाही, तुम्ही चुकीचे आहात, मी बरोबर. मी सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे. बार मध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन तुमच्या नवऱ्याचा होता. आणि तुझा नवरा म्हणजे दुधखुळा पोरच की नाही, आमचे हे म्हणाले म्हणून हा लगेच निघाला. सगळ्यात पहिला हात तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्यावर उचललाय. मान्य आहे. नाही मान्य आहे, पण तुझ्या नवऱ्याने आधी पाय उचलला नसता तर माझ्या नवऱ्याने हात उचललाच नसता. हे मान्य. सगळे मिळून 40,000 एवढं नुकसान झालंय तुमच्यामुळे. वा आता कॅल्क्युलेशन मध्ये पण आम्हालाच चुना लावणार तू? नको त्या विषयावर घसरू नकोस. अगं मैत्री असल्यासारखं काय बोलतेस का? अहो जाहो मान पाल, काही आहे की नाही? चिडली ही भरपूर चिडली आहे. कुठल्या गावंढळ लोकांमध्ये येऊन अडकले मी? शी डझंट हॅव सिंपल मॅनर्स, व्हॉट डज शी थिंक ऑफ अस? बरोबर आहे, सगळं मराठीत सांग मला. तुम्ही गप्पा बसा. तुम्ही बरोबर आहात. नाही हो, मी चूक आहे. या चुकी बरोबर खेळू. हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. अगं बाई कोण बोलतय कोणाला? सहन नाही होत नाही आणि विठ्ठला काही सांगताही येत नाही म्हणून बरंय. हॅलो, तो विजय तिथे पडलाय ना म्हणून तू इथे उभी आहेस ना? मंत्रालय सोडून तुला कोण ओळखते का? अगं समंजसपणा विठ्ठल मध्ये म्हणून, नाहीतर नटवी बायको कोण करेल? तुझ्या बरोबर 6 वर्ष संसार केला ना म्हणून तर त्या बिचाऱ्या विजयला डोक्यावर घेऊन नाचलाच पाहिजे. नाच ना, सोसायटीला तेच हवंय. काय रे विठ्ठल, नटवीचा नाच बघायला मिळेल आणि तोही फुकतात. हाऊ डे यू टॉक टू मी लाईक दॅट? यू जस्ट शट अप ओके, यू कांट टॉक टू मी लाईक दॅट. हे बघ घर माझं आहे, कळलं ना? इकडे येऊन आवाज नाही करायचा. तू गप्पा बस. बिचारे विठ्ठल साधा म्हणून फसला. गुड लुकिंग चॅट. विजयचा एवढा कौतुक असेल ना दुसऱ्याला घेऊन जा त्याला. इतका हँडसम माणूस आहे ना विठ्ठल. तू बघ कशी खरंच रे विठ्ठल गवार आहे तुझं. आम्ही जेव्हा इकडे आलो ना तेव्हा पूजा माझ्या बाजूने भांडत होती आणि नैना माझ्या बाजूने भांडत होती. आता रुक्मिणी माझी बाजू घेते आणि मोहिनी माझी बाजू घेते. यावर एकच उपाय, घटस्फोट. अरे वा 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 वा. इतकी वर्ष मी जो मनस्ताप सहन केलाय त्याची किंमत काय? मनस्ताप देण्याचं काम केलंय विजय. पुअर पुअर काही नाही. आधी गरीब गाय होता तो, पण ही बया त्याच्या आयुष्यात आली आणि बदलला तो. यू माइंड युअर लँग्वेज. ए इंग्लिश मध्ये कोणाशी बोलतेस ग? मी मंत्रालयात कामाला आहे. एक मिनिट, एक मिनिट. अरे तुम्ही एका वकिलाच्या ऑफिसात आहात याचं भान ठेवा. अरे नळावर भांडल्यावर का काय भांडताय? आणि एकेकीने आपली तक्रार मांडा. झटके आम्ही किती वेळ वाट बघायची? पहिलं मी टच केलं, पहिलं मी आलो. तुम्हाला काय मॅनर्स आहेत की नाही? इथे बायका बसल्या आहेत, त्यांचे नवरे बाहेर गुपचूप बसले आहेत आणि तुम्ही डायरेक्ट आत घुसतात म्हणजे? हो या आमच्याच बायका आहेत. हो तुम्ही आमचीच केस लढवताय. ते काय एक ते केसांचं वजन, त्यात तुमचे वजनदार केस जीव अगदी नकोसा झालाय. बरं मला एक सांगा, तुमची बायको कोण? ती. बरं तुमची? ही. बरं बरं, तुम्ही त्याच्यावर प्रेम करवता ती कोण? ही. तुमची? शी. शी शी म्हणजे ती. आय कॅन टॉक इंग्लिश. बरोबर मालिक सांगा, तुम्ही तिच्यावर प्रेम करवता मग तिच्याशी लग्न का ना केलं? आता काय सांगू मी तुम्हाला, आता आलाय ते काहीतरी सांग मला. हो सांगतो. लहानपणापासूनच मी हिच्यावर प्रेम करत होतो. आमच्याच वाडीत राहायचे. एकदा मी हिच्या वडिलांना हिला विचारायला गेलो तेव्हा मला कळलं. अरेच्चा माझी एक चप्पल माझ्या घरी तशीच राहिली. मग मी धावत धावत माझ्या घरी आलो तेव्हा मला कळलं की माझी दुसरी चप्पल ह्यांच्या घरी राहील. मग धावत धावत मी हिच्या घरी गेलो तेव्हा तुम्हाला कळलं दुसरी चप्पल यांच्या घरी राहिली. पुढे त्याच चप्पलीने हिच्या बापाने माझं थोबाड फोडलं, तिथेच आमची चप्पल फाटली. आमचं फाटलं आणि अशा ह्या संत माणसाबरोबर शेवटी मी लग्न केलं. मी आणि इतकी वर्ष ते टिकवलं. खरं म्हणजे नगरपालिकेने तुमचा सत्कारच करायला हवा होता. थँक यू. हे फॉर्म आहे त्याच्यावर सह्या करून टाका. बघा बघा किती घाई झाली ती सह्या करायची. एवढी घाई कधी संसारात नाही केली. 6 वर्ष ह्याला पोचलं ना त्याचं हे फळ. हे पेन चालत नाही का? माझं घ्या. नाही हेच ते ऐतिहासिक पेन. हिच्यासाठी दुबईहून आणलं होतं. वाटलं होतं एखादं प्रेमपत्र लिहिलं.
पण आज ह्याच पेनाने मला ह्या कागदपत्रावर सही करावी लागते. आता लिहालच हो तिच्यासाठी प्रेमपत्र तुमच्या दुबई रिटर्न गोल्डन पेनने. लिहीनच. कधी माझ्यासाठी लिहिली प्रेमपत्र? दुबईत मी रिकामा बसलो नव्हतो, धंदा करत होतो. दुबईला तुम्ही धंदा कराय? तुमच्याकडे बघून वाटत नाही हो. काम धंदा म्हणतोय मी. मी कुक होतो, कुक. अरे मराठी माणसाकडनं कसल्या धंद्याची अपेक्षा करताय? कुठे कुठे सही करायची? अरे मी वकील आहे, तुम्हाला काय टीसी वाटलो का? तिथे आहेत ना कागदपत्र, सह्या करा. कुठून याला पकडून आणलो? हिने धरून आणले हो. रुक्मिणी, आज मला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होतोय. रुक्मिणी, मोहिनी. अरे फॉर्म वर सह्या केला याचा अर्थ असा नाही तुम्हाला घटस्फोट मिळाला. चायलो उगाच सह्या केल्या. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिने थांबावं लागेल. हे तर 3 महिने होत आहेत. दुसरा हात पाहिलाच का खिशात येतो. अग आई, 6 महिने? मी हिला एक क्षणही पाहू शकत नाही. आणि अजून 6 महिने? अरे बाबा, एवढी कळ तुम्हाला सोसावीच लागणार. अरे दुनियेत काय फक्त तुमच्याच केसेस कोर्टात आहेत का? अरे लोकांना तारखा मिळताना वर्ष जातात. अजून काही मार्ग? पैसे थोडे जास्त पडतील. माझ्याकडच्या 2 केसेसची तारीख 15 दिवसावर आहे. ती तारीख फिरवतो आणि त्यांना तुमची तारीख देतो. त्या 15 दिवसाच्या आधीची तारीख मिळेल? तुमचे वडील जज आहेत का? नाही तसं असेल सांगा, म्हणजे केस आपण उद्याच उरकून टाकू. हे बघा, वी आर व्हेरी सॉरी, पण तुम्ही आम्हाला प्लीज समजून घ्या ना. हे बघा, एकदा तडकलेलं भांड कितीही चिकटवलं तरी त्याचा काही फायदा होणार आहे का? अरे पण ते 15 दिवस तुम्ही शोकेस मध्ये ठेवा ना. हो, पण सकाळ संध्याकाळ बघावं लागेल ना. अरे झोपेत तुमचे डोळे उघडे असतात का? फक्त 12 तासाचा प्रश्न आहे. 12 तास? मी हिला एक क्षणही पाहू शकत नाही. तेच वाक्य परत परत बोलू नका. नाही पाहू शकत मी हिला एक क्षण. वाक्य बदल. जरा प्लीज प्लीज एक मिनिट गप्प राहाल का? आणि तुम्ही जरा, हा दादा काय म्हणता, शांत राहा. 15 दिवसांसाठी आपण पुन्हा याच्यात अडकणार याचा विचार करा जरा. या 15 दिवसात अजून किती आणि काय काय घडेल. माझ्याकडे एक आयडिया आहे, बघा पटली तर सांगू. बोला. हवं तर त्याचे वेगळे पैसे घ्या. 15 दिवसाचा प्रॉब्लेम आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 तुम्ही तुमची आदला बदल करायची. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत होता तिच्या सोबत राहायचं. सकाळी 7 ते संध्याकाळी 7. काय बोलताय? हे सभ्य भाषेत याला व्यभिचार म्हणतात. आपल्या संस्कृतीत हे शोभेल का? आणि काय हे, ह्याची बायको त्याच्या बरोबर? ही काय हिंदी मालिका आहे का? समजून घेण्याचा प्रयत्न करा. यातून तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. फक्त फक्त थोडीशी बंधन पाळा. एकमेकांना स्पर्श करायचा नाही, फक्त बोलायचं आणि नवरा बायको सारखं वागायचं. पण समोरच्या पार्टीची काय गॅरंटी? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलात का? यावर एक उपाय आहे. तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्ती हव्या, इमानदार, भरवशाच्या. गंग्या, विठ्ठल, सरस्वती. नाही ना, कुठून धरून आणले याला? गंग्या सरस्वती. गंग्या आणि सरस्वती त्यांचाही आमच्या सारखाच प्रॉब्लेम आहे. त्यांनाही घटस्फोट हवाच आहे. आई शपथ, यांच्या ताईची शपथ. ताई, तिसरी केस मिळाली. गंग्या. मी विठ्ठल. गंग्या आपल्याकडे राहील. सरस्वती. नाही ना. नाही सरस्वती आमच्याकडे राहील. राहू दे, अडचण मिटली. आता काम करा, उद्यापासून त्यांना कामावर रुजू करा. पण त्याआधी माझ्याकडे पाठवा, म्हणजे त्यांची केस मी समजून घेईन, तुमची केस त्यांना समजून सांगेन. आता 15 दिवस तुमच्या मनासारखं वागायला तुम्ही मोकळे. बंधन पाळू. चला निघा. बाय. झटके. स्पर्श नाही. बाय. ओ मिस्टर, एक गोष्ट नीट ठेवत नाही, मलाही सुचू देत नाही, कुठे ठेवलंय? मला वेळ काय दाखवताय? तुमच्याशी लग्न झालं ना तेव्हाच वाईट वेळ सुरू झाली माझी. विठ्ठल. तुला काय वाटलं तो? अरे त्याला केव्हाच हाकलून दिलंय त्या घरात. पहाटे 5 वाजल्यापासून मी दारात उभा होतो. असा नाही, असा नाही, असा. विठ्ठल, कधी 7 वाजले कळलंच नाही मला. मी पण कामाच्या नादात विसरूनच गेले. विसरशील खास मला. जाऊ नको, उशीर होतोय. एक गोष्ट नीट ठेवत नाही तो माणूस. मी आहे ना, या
या बाईया बघा 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 काय झालं काय 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 काही चुकलं का माझ्याकडनं नाही मग अशा गोष्टींची सवय नाही रे मला मी स्वतः काम न करता कुणीतरी माझ्यासाठी हे असं कुणीतरी म्हणजे तू हा भाऊक होऊ नकोस मी पण भाऊक होईन आणि काही काळजी करू नकोस टेन्शन घेऊ नकोस आयुष्यभर सगळ्या गोष्टी हाताशी लागतील तुझ्या थँक्यू नाही विठ्ठल परब निघू मी